ऑक्टोबर मध्ये कॉलेज सुरू होणार. कॉलेज सुरू करण्याबाबत उदय सामंत यांचं एक महत्त्वाचं विधान समोर आलेलं आहे आणि त्यामुळे 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या दरम्यान कॉलेजेस सुरू होणार आहेत. आपण बघतोय खरं तर गेल्या 1.5 वर्षांपासून कॉलेजेस बंद आहेत कोरोनाच्या कारणामुळे आणि त्यामुळे आता येत्या काळात कॉलेजेस सुरू करण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय जो आहे तो अर्थातच उदय सामंत घेतील. त्यांनी विधान केलेलं आहे 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या दरम्यान कॉलेजेस सुरू होऊ शकतील. कुलगुरू आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून या संदर्भातला निर्णय होईल आणि अर्थातच या सगळ्या संदर्भातला विचार आहे असंही म्हटलेलं आहे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी. अर्थातच त्यामुळे कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी एक दिलासाची बाब असेल. आतापर्यंत ऑनलाईन शिक्षण सुरू होतं, त्यातच आता जर कॉलेजेस सुरू झाली तर मात्र एक प्रकारे दिलासा असेल विद्यार्थ्यांना आणि अर्थातच प्राध्यापकांनाही. अधिक माहिती घेऊयात हेमंत गर्जे, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. हेमंत, काय अधिक तपशील? उदय सामंत जे मंत्री आहेत त्यांनी हे स्पष्ट केलं की आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं पाहिजे आणि या संदर्भातलं जे प्रत्यक्ष जो सुरू करण्याचा जो कालावधी आहे तो 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरच्या दरम्यान होऊ शकतो आणि या संदर्भातला जो आढावा आहे तो प्राप्त झालेला आहे आणि या संदर्भात पुढच्या नियोजन कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीचा नियोजन संदर्भातला 15 दिवसाचा आढावा घेतला जाईल आणि कुलगुरू त्या त्या विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्या संदर्भातला निर्णय घेऊ शकतात अशा पद्धतीची माहिती उदय सामंत शिक्षण मंत्री यांनी दिली आहे. त्यामुळे जो महाविद्यालय सुरू होण्याचा जो मार्ग आहे तो या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरच्या दरम्यान होऊ शकतो अशा पद्धतीची माहिती मिळते. अगदी हेमंत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं आता कॉलेजेस सुरू होणार आहेत त्यासाठी काही निकष ठेवले जाणार आहेत का? रुग्णसंख्या कमी जास्त या संदर्भातले काही निर्णय असतील का? नक्कीच निकष ठेवलेले आहेत कारण कोरोनाची सध्याची परिस्थिती आणि आढावा घेऊनच त्या पद्धतीचे निकष ठरवले गेले आहेत. कारण नागपुरामध्ये आता ज्या पद्धतीची माहिती मिळते की नागपुरामध्ये 0% वर आलेला आहे कोरोनाची परिस्थिती, त्यामुळे त्या तिथे अशा पद्धतीने महाविद्यालय सुरू होऊ शकतात, कॉलेज सुरू होतात याची या आढावा बैठकीमध्ये त्या पद्धतीची माहिती घेण्यात आली. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर कॉलेज सुरू करण्याबाबत उदय सामंत यांनी नेमकं काय विधान केलंय आपण ऐकूयात. आम्ही एक असा निर्णय घेतलाय की येत्या 8 दिवसामध्ये संचालक जे आहेत आमच्या दोन्ही आहेत हायर एज्युकेशन आणि टेक्निकल एज्युकेशन यांनी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांशी बोललं पाहिजे, कुलगुरूंशी बोललं पाहिजे, त्या जिल्ह्यातली कोविडची परिस्थिती काय असा अहवाल 8 दिवसामध्ये आम्हाला दिला पाहिजे आणि नवीन अकॅडमिक इयर सुरू ज्यावेळी होईल त्यावेळी फिजिकली कॉलेजेस आपल्याला कशी सुरू करता येतील यासाठी प्रयत्न झाला पाहिजे आणि हा सगळा अहवाल आमच्याकडे 15 दिवसामध्ये येईल. परंतु मला असं वाटतं की सगळ्या महाराष्ट्रामध्ये समप्रमाणामध्ये विद्यार्थी असतील किंवा प्रत्येक जिल्ह्याचा क्रायटेरिया तो सारखाच असेल असं मला वाटत नाही.